अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद कार्यालयासमोरील बीओटी कॉम्प्लेक्स मधील दोन दुकाने आणि पाचोरा रोडवरील टायरचे दुकान याबरोबरच भुसावर रोडवरील गॅस एजन्सी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडल्यामुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून गॅस एजन्सी मधील सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केला आहे। तर ब्युटी कॉम्प्लेक्स मधील दोन दुकानातील रोकड सुद्धा चोरट्यांनी लांबविली आहे। या बरोबरच पाचोरा रोडवरील टायर दुकान फोडून दुकानातील 5 बॅटऱ्या सुद्धा या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। एकाच रात्री अनेक ठिकाणी धाडसी चोरी करून या चोरट्यांनी जामनेर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे। दरम्यान चोरटे हे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पुढील अधिक तपास जामनेर पोलीस करत आहेत। साडेपाच तुला कोणा सांगितले दुकान फोडून? सिक्युरिटी गार्डने का? दुकानातलं काय काय वस्तू गेलेली? किती गेली कॅश? 6000। तुला किती वाजता माहीत पडली दुकानात? सकाळी 7:30 आमचा स्टॉक होता। माणूस ईश्वर महाराज, त्यांनी रिपोर्ट दिला होता। आपल्या दुकानातलं काय काय गेलं? इथून 12-13 बॅटरी काय गेलेल्या माझ्या दुकानातून। 13 बॅट हो, आणि कॅमेऱ्याचं नुकसान केलेलं आहे आणि DVR वगैरे नेलेलं आहे सर्व। आणि गल्ल्यातून चिल्लर वगैरे पण गेलेली आहे। चिल्लर किती? साधारण 1500 रुपयाची असेल चिल्लर। बॅटरी का किती गेल्या टोटल? बॅटरी का 12-13 गेली असावी, अजून काउंट नाही केलेल्या बाकीच्या। छोट्या साईजच्या रिक्षाच्या मॉडेलची बॅटरी घे, टॅगो बॅटरी घे, रिक्षा बॅटरी घे, ओमने बॅटरी घे। सकाळी 6:15 दुकानातलं काही? दुकानात आत काही गेलं नाही। हां, शटरची हानी झाली। हां, शटर उचकलं मागून भिंत लागली, कॅमेऱ्याची वायर तोडल्याबरोबर भिंत लागल्यामुळे ते आत येऊ शकले नाही। बरोबर, कॅमेऱ्याची वायर पहिले तोडली गेली त्यामुळे ते रेकॉर्डिंग सापडली। बरोबर, राईट। कॅमेरा बाहेर एकच होता, त्याच अँगलवर होता, इकडं मागच्या अँगल साईडने कॅमेऱ्याची वायर चालली गेली। दुकानाची काही हानी चालली नाही? दुकानात आत काही हानी नाही झाली, शटर आणि भिंतीची तोडफोड। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।